गुड मॉर्निंग स्टूडेंट, मायसेल्फ प्रकाश इंगळे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द टॉपिक किंगडम एनिमालिया एंड सब टॉपिक इज क्लासिफिकेशन ऑफ नॉन कॉर्डेट्स. याआधी आपण 6 लेक्चर बघितलेले आहे, हे 7वं लेक्चर आहे आपलं. त्यामध्ये फायलम एनिलिडाबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. What annelida? Annulus means ring. Its examples are Neris, Peritima, that is called as earthworm, Hirudanaria, and it is also called as leech. They are commonly called as ring worms or segmented worms. Why it is called as ring worms or segmented worms? Because its body, their ring-like structure are present, that is called as ring worms. त्याला आपण रिंग वर्म्स का म्हणतो किंवा सेगमेंटेड वर्म का म्हणतो, कारण त्यांच्या बॉडीवर आपल्याला रिंग लाईक स्ट्रक्चर दिसते. जसे एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर या प्रकारचे त्याचे हे लीचचं एक्झाम्पल आहे. आता लीचच्या एक्झाम्पलमध्ये अशा प्रकारचे रिंग लाईक स्ट्रक्चर पासून हे बनलेले असते. जर का आपण अर्थवर्म पाहिलं, आपण त्याला गांडूळ, शेतकऱ्यांचा मित्र, अशा प्रकारच्या रिंगपासून हे किंवा सेगमेंटपासून बनलेलं असते, म्हणून त्याला रिंग वर्म्स. नेरिस असेल, हिरुडी असेल, यालाच आपण लीच सुद्धा म्हणतो. फेरिटिमा याला अर्थवर्म म्हणतो. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. एनिमल्स मे बी ॲक्वॅटिक अँड फ्यू मे बी एक्टो पॅरासाइट ऑर फ्री लिव्हिंग ऑर बरोविंग इन मॉइस्ट सॉइल. यापैकी बरेचसे ॲनिमल हे कसे असतात, ॲक्वॅटिक असतात, पाण्यात राहणारे असतात, तर काही इक्टो पॅरासाइट्स असतात. इक्टो पॅरासाइट्स म्हणजे बाह्य परजीवी म्हणतो आपण त्याला. बाह्य परजीवी म्हणजे बाहेरून, शरीराच्या बाहेरच्या भागावरून ते काय होतात, एखाद्या होस्टवर आपलं जीवनमान जगतात. ऑर फ्री लिव्हिंग ऑर बरोविंग इन मॉइस्ट सॉइल, हे राहतात कुठं, बरोइंग इन मॉइस्ट सॉइल. मॉइस्ट सॉइल म्हणजे जिथं दलदलीचा भाग आहे अशा ठिकाणी ते आपलं बीड करून राहतात. दे शो बायलॅटरल सिमेट्री विथ मेटामॉर्फिक सेगमेंटेशन. मेटामॉर्फिक सेगमेंटेशन बायलॅटरल सिमेट्रिकल, हे आपल्या शरीराचे दोन भाग ते करतात. बायलॅटरल सिमेट्री कशाला म्हणतात बघा, हे आपलं एक हार्टचं शेप आहे, याला जर आपण कापलं तर दोन समान भाग पडतील, त्याला बायलॅटरल सिमेट्री म्हणायचं आहे. विथ मेटामॅरिक सेगमेंटेशन, मेटामॅरिक सेगमेंटेशन म्हणजे खूप सारे सेगमेंट असतील त्याच्या शरीरावर. A special region of the body called clitellum is present. त्यांच्या शरीरावर clitellum is present असते. Special region, एक special भाग उपलब्ध असते, त्याला clitellum असे म्हणतात. Locomotion is with the help of longitudinal and circular muscles. Locomotion, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते कशाच्या माध्यमातून जातात, तर त्यांचे जे मसल्स आहे या मसलच्या सहाय्याने ते सरपटत सरपटत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. लोकोमोटरी स्ट्रक्चर लाईक सीटी अर्थवर्म, पॅरापोडिया नेरिस और सकर्स लीच आर प्रेझेंट. आता वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये जे लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत
जसे की अर्थवर्म मध्ये सिटी असेल, लेरिस मध्ये पॅरापोडिया असेल आणि लीच मध्ये सकर च्या सहाय्याने ते लोकोमोशन करतात। लोकोमोशन म्हणजे स्थलांतर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या अवयवाचा ते उपयोग करतात त्याला लोकोमोटरी ऑर्गन्स म्हणतात। एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट, एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट म्हणजे काय आहे, त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम वेल डेव्हलप झालेली असेल। एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस थ्रू बॉडी वॉल, एक्सचेंज ऑफ गॅसेस, त्यांच्या शरीरातील जे गॅसेस आहेत हे कशाच्या माध्यमातून ते बाहेर टाकतात, बॉडी वॉलच्या सहाय्याने। सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज टाईप, बऱ्याचशा प्राण्यांमध्ये ओपन टाईप राहते पण इथं क्लोज टाईप असते सर्क्युलेटरी सिस्टीम। एक्सक्रेशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ नेफ्रिडिया। एक्सक्रेशन, त्यांचं जे एक्सक्रेशन आहे म्हणजे बाहेर जे एक्स्ट्रा मटेरियल आहे शरीराच्या बाहेर टाकण्याचे, हे कशाच्या माध्यमातून बाहेर टाकतात, नेफ्रिडियाच्या माध्यमातून बाहेर टाकतात। ऑस्मोरेग्युलेशन, ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय, जे वॉटर अँड साल्ट बॅलन्स असते शरीरातलं हे सुद्धा नेफ्रिडियाच्या माध्यमातूनच ते आपल्याला कंट्रोल करतात। नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नर्व रिंग अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड, जे नर्व आहेत नर्वस सिस्टीम यामध्ये नर्व रिंग आणि व्हेंट्रल नर्व कॉर्ड उपलब्ध असतात। नर्व कॉर्ड इज व्हेंट्रल सॉलिड अँड गँग्लियोनेटेड। आता नर्व कॉर्ड, हे नर्व कॉर्ड कोणत्या साईडने असेल, व्हेंट्रल सॉलिड अँड गँग्लियोनेटेड। आता आपल्याला बऱ्याच जणाला व्हेंट्रल आणि डॉर्सल ही साईड कळत नसेल, तर असे गृहीत धरा की आपण सूर्यप्रकाशामध्ये उभे आहोत, उभे असल्यानंतर जी स्किन आपल्याला सूर्यप्रकाशामुळे स्किन काळी झालेली आहे, तर हे डॉर्सल भाग असेल आणि जो क्लीन चकचकी चिकनाईयुक्त भाग असेल, जसे तळ हात असतील तळ पाय असेल, हे व्हेंट्रल साईड झाली। तसंच आपण दोन साईडवरून व्हेंट्रल आणि डॉर्सल एखाद्या प्राण्याची ओळखू शकतो। मोस्टली हर्म्याप्रोडाइट्स अँड फ्यू आर डायोसियस, डायोसियस म्हणजे बोथ द कॅरेक्टर्स इन्व्हॉल्व्ह इन इन द बॉडी, म्हणजे मेल फिमेल एकाच मध्ये त्यामध्ये असतील। हर्म्याप्रोडाइट हर्म्याप्रोडाइट म्हणजे दोन्ही कॅरेक्टर त्यामध्ये असतील, काही याच्यात मेल फिमेल वेगवेगळे असतील, असे त्याचे जनरल एक्झाम्पल आहेत। हे त्याचे तीन एक्झाम्पल आहेत, नेरिस असेल, लीच असेल किंवा फेरेटिमा अर्थवर्म। आजच्या टॉपिकसाठी एवढंच, पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुढचं कॅरेक्टरचा अभ्यास करू। थँक्यू।